तर हा मित्रांनो, तुमची टायपिंगची एक्झाम आलेली आहे. दिस इज ई टी बी सी टायपिंग एक्झाम. आणि तुम्ही इंग्लिश 30 WPMची जर एक्झाम देत असाल तर तुम्हाला त्यामध्ये येणारं जे लेटर शिक्षण आहे, म्हणजे लेटर कशाप्रकारे टाईप केलं जातं, हे जर तुम्हाला माहिती नसेल, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला लेटर तुम्ही प्रॉपरली कसं टाईप करणार आहे, त्यामध्ये टॅब कुठे लावायचा, कशाप्रकारे सब्जेक्ट रेफरन्स लाईन्स असते, लेटरचं सॅल्युटेशन्स कसं असणार आहे, एंडिंग यानी क्लोजिंग कसं असणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये कशाप्रकारे तुम्ही फॉर्मॅटिंग करायचं आहे आणि तुम्हाला लेटरचे पैकीची पैकी मार्क्स कसे मिळतील याच्यावरती माझा भर असणार आहे मित्रांनो. तर चला सुरू करूया आजचा टॉपिक. सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्मार्ट बनायचं आहे, मोबाईल टिप्स अँड ट्रिक्स पण शिकायच्यात, तर तुम्हाला माझा चॅनल करायला हवा सबस्क्राईब. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिसतंय त्यावर पण क्लिक करा, कारण ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन टाईमवर मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, इंग्लिश 30 WPM चं लेटर कसं टाईप करायचं हे मी दाखवणार आहे तुम्हाला. तर इकडे सर्वात पहिलं तुम्हाला दिसतं आहे लेफ्ट साईडला लेटर अवेलेबल आहे, तेच लेटर मला राईट साईडला टाईप करायचं आहे. जसं दिसतं तसंच टाईप करायचं आहे मित्रांनो, फक्त त्याची फॉर्मॅटिंग्ज वगैरे कशी द्यायची मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये सर्वात पहिलं तर तुम्हाला काय करून घ्यायचं की ॲज इट इज लेटर राईट साईडला टाईप करून घ्या, म्हणजे विदाऊट स्पेलिंग मिस्टेक. जिकडे जिकडे एंटर आहे तिकडे तिकडे एंटर देऊन तुम्ही इकडे एंटर करून सिंगल एंटर देऊन तुम्ही टाईप करून घ्या सध्या तरी. तर मी इकडे तुम्हाला दाखवतो, मी सिंगल एंटर करून हे लेटर ॲज इट इज टाईप करून घेतो आहे. मी इकडे लेटर थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं आहे, माझा एवढा स्पीड नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये इकडे फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. तर इकडे दिसतं लेटर टाईप करून झालेलं आहे माझं. लेटर टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जिकडे जिकडे इकडे गॅप आहे तिकडे तिकडे तुम्हाला तेवढं एंटर द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, आता मी दाखवतो इकडे ॲड्रेस झाल्यानंतर तुम्हाला इकडे एंटर आहे. तर ॲड्रेस झाल्यानंतर किती एंटर करायचे आहेत मी तुम्हाला दाखवतो. कर्सर कुठे ठेवायचा आहे तुमचा, पंढरपूर, म्हणजे इकडे मी कर्सर ठेवला आहे. आणि तिकडे तुम्हाला एक सिंगल एंटर करायचं आहे, गॅप क्रिएट करायचा, म्हणजे तिकडे एक एंटर आहे. नंतर तुमचं जी रेफरन्स लाईन आहे त्यानंतरही एक तुम्हाला एंटर बटन प्रेस करायचं आहे. नंतर जिथे तुमचं टू ॲड्रेस संपतो आहे तिकडे पण तुम्हाला एक एंटर करायचं आहे. आणि जिकडे रेफरन्स परत दिसते लाईनला खालची त्यामध्ये पण तुम्हाला एंटर करायचं आहे. रेफरन्स नंबर नंतर रेफरन्स लाईनमध्ये पण तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि खाली पण तुम्हाला युअर्स फेथफुली नंतरही एंटर करायचं आहे. तर इकडे हे गॅप देऊन घ्यायचे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा. नंतर तुम्हाला इकडे टायटल सिलेक्ट करायचं आहे, जयंत प्रकाशन दिसतंय, जयंत प्रकाशन मी टायटल सिलेक्ट केलं आहे. त्याला मी बोल्ड करतो आहे, अंडरलाईन करतो आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट पण करायचं. पण सेंटर अलाइनमेंट करताना पूर्ण ॲड्रेसला सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. पंढरपूरपर्यंत मी पूर्ण सिलेक्ट केला आहे माऊसने ड्रॅग करून आणि त्याला सेंटर करायचं आहे. सिलेक्शन तर येतच असेल ना माऊसने तुम्हाला मित्रांनो. नंतर काय करायचं, तुम्हाला खालची जी लाईन दिसते ना रेफरन्स नंबर आणि डेट, त्याच्यामध्ये डेटच्या पुढे कर्सर ठेवा आणि 5 वेळा टॅप करा. पहा मी करतो आहे 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा मी इकडे टॅप करतो आहे. 5 टॅप बटन प्रेस केल्यानंतर ते रेफरन्स नंबर आणि डेटमध्ये अशा प्रकारे स्पेस तयार होतो. नंतर तुम्हाला सब्जेक्टच्या पुढे पण 2 टॅप बटन प्रेस करायचे. 2 वेळा टॅप केल्यानंतर सब्जेक्ट लाईनला पण तुम्हाला बोल्ड करायचं आहे. नंतर रेफरन्सला पण तुम्हाला 2 टॅप करायचे आहेत आणि त्यालाही तुम्हाला बोल्ड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडे मी अशा प्रकारे बोल्ड केले. तुम्ही दोघांना एकत्र सिलेक्ट करून बोल्ड केलं तरी चालेल, पण तुम्हाला मी दाखवलं आहे की दोन्ही पण 2 टॅपवरती असले पाहिजेत. नंतर तुम्ही जिकडे तुमचा पॅरेग्राफ स्टार्ट होतो त्याला सिंगल सिंगल टॅप करायचा आहे. मी दाखवतो जिकडे जिकडे पॅरेग्राफ तुमचा सुरू होत असेल तिकडे तिकडे सिंगल टॅब. आणि थँकिंग यूला पण सिंगल टॅब तुम्ही करणार आहात. त्याच्या पुढे कर्सर ठेवून सिंगल टॅब करायचा आहे मित्रांनो. आणि सर्व पॅरेग्राफला थँक्यू यूपर्यंत सिलेक्ट करून घ्या. आणि नंतर त्याला करायचं आहे काय, जस्टिफाय अलाइनमेंट करायचं जे वरती तुम्हाला इकडे दिसतं आहे. खूप इझी आहे मित्रांनो लेटरमध्ये. आता फक्त छोटीशी गोष्ट राहिलेली आहे, ती आहे युअर्स फेथफुली आणि मॅनेजर. इथे दिसतं आहे तुम्हाला हे क्लोजिंग, याला तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आणि याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे लेफ्ट इंडेंट वाढवत जायची आणि त्याला वाढवत नेऊन तुम्ही 3.5 वरती नेऊन ठेवणार आहात. 3.5 बघा दिसतं आहे तुम्हाला इकडे 3.5 वरती ठेवायचं आणि इथे पाहते अशा प्रकारे येतं. आणि नंतर याला तुम्हाला सेंटर अलाइनमेंट करायचे, इकडून तुम्ही सेंटर अलाइनमेंट करून घ्या. अशा प्रकारे तुमचं हे लेटर कम्प्लीट टाईप करून झालेलं आहे. कशाप्रकारे एंटर करून पॅरेग्राफमध्ये स्पेस द्यायचा आहे, कुठे कुठे तुम्हाला टॅप करायचं आहे हे मी दाखवलं आहे. मग त्यामुळे तुम्हाला हे लेटर प्रॉपरली टाईप करता येईल आणि हे टाईप केल्यानंतर तुम्ही सबमिट करा. यासाठी तुम्हाला 30 मिनिट्स असतात, त्यामुळे घाई करायची नाही मित्रांनो. प्रॉपरली पहिले स्पेलिंग मिस्टेक न करता पूर्ण लेटर टाईप करून घ्या, हे माझं सजेशन राहील. की एकही स्पेलिंग मिस्टेक करू नका आणि त्यानंतर ज्या मी स्टेप सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्की पैकीची पैकी मार्क्स मिळतील. आशा आहे नक्कीच तुम्हाला हे लेटर समजलं असेल मी शिकवलेलं आहे. तसंच GCC TBC टायपिंग एक्झाममध्ये येणारे ऑब्जेक्टिव्ह कसे असतात याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही जर
कम्प्युटरमध्ये एक्झाम देत असाल तर कम्प्युटरची एम एस सी आयटीची एक्झाम देत असाल तर त्याचे भरपूर व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत. कम्प्युटर टिप्सचे पण व्हिडिओज आहेत. एक्सेल सिरीज आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्हाला एक्सेलमध्ये स्मार्ट बनायचं असेल. आणि माझा हिंदी पण चॅनल आहे लर्न मोर, त्याच्यावरती पण व्हिजिट करा. त्यामध्ये पण तुम्हाला कम्प्युटरच्या टिप्स आणि ट्रिक्स भरपूर काही शिकायला मिळतील मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्याकडून घेईल रजा. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवरती नक्की क्लिक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबरती आणि कमेंट लिहून मला कळवा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टी डिफिकल्ट वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट्सचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल मित्रांनो. तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, तसं पण रिझल्ट लगेच नाही मिळत, रिझल्ट लागेल 2 महिन्यानंतर, तेव्हा मला नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला किती मार्क्स पडले, माझ्या व्हिडिओचा तुम्हाला किती फायदा झाला हे मला नक्की कळू द्या मित्रांनो. आशा आहे तुम्ही हे नक्की कराल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी शिकवेल तुम्हाला स्टेटमेंट वगैरे. तोपर्यंत एकच बोलेल, जय महाराष्ट्र आणि बाय बाय.